ठेवण्याचा प्रकार, कोणी बिल्डरने कानपट्टीवर पिस्तूल ठेवली असे व्हिज्युअल सुद्धा समोर आले आहेत, व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काय म्हणाल? याच्यामध्ये गेल्या वर्षी ह्या बिल्डरने शेतकऱ्यांना रिव्हॉल्वर काढून धमकवण्याचा प्रयत्न केला. हे शेतकरी माझ्याकडं मागच्या बऱ्याच दिवस झाले येत आहेत, पण या पबच्या आंदोलनामुळे माझं तिकडे लक्ष गेलं नाही. पण ह्या बिल्डर जर अशा पद्धतीने धमकवत असेल, पोलिसांकडे जाऊन ती लोक तक्रार करत असेल, तर पोलीस का तक्रार घेत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी ते सोशल मीडियावर मी टाकलेलं आहे. सोशल मीडियाचा आधार घेऊन कमीत कमी पोलिसांनी त्याची माहिती आणि चौकशी केली पाहिजे आणि तो तपास करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आणि पुणे शहरामध्ये आज मुलं पाठवायची म्हटली तर ह्या पब संस्कृतीमुळं पालकांना, पालक चिंताग्रस्त आहेत, जर आपली मुलं शिकायला जाणार आहेत का पब घेऊन येणार आहेत घरी, ही परिस्थिती निर्माण झाली. पुणे शहरामध्ये खेडे गल्ली बोळत आणि उपनगरामध्ये सर्रास आमली पदार्थ विकला जातो आणि तो विकत मिळतो. मोठं अर्थकारण असल्यामुळे अनेक अधिकारी त्या अर्थकारणाच्या वजाखाली वाकलेले आहेत आणि अशा वेळेला रजपूतची साधी चौकशी नाही, साधी बदली नाही, कारण हे पैसे मंत्र्यांपर्यंत पोचले जातात हा माझा मला माहिती आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.